नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर चला जाणून घेऊ आज दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी मोसंबीला किती बाजारभाव होते। तर मित्रांनो, आपण जे बाजारभाव सांगतो ते प्रति क्विंटलप्रमाणे सांगतो। जर आपल्याला टनाचा बाजारभाव हवा असेल तर याला गुणिले आपल्याला 10 करावे लागतील, तर आपल्याला प्रति टन मोसंबीचे जे दर आहे ते मिळून जातील। तर चला सुरुवात करू आजच्या बाजारभावाला। सर्वात प्रथम जळगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 12 क्विंटलची। येथे जास्तीत जास्त दर होते 2500 आणि कमीत कमी जे दर होते ते होते 1000 रुपये व सर्वसाधारण जे दर होते ते होते 1700 रुपये। त्यानंतरची बाजार समिती जालना बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 615 क्विंटलची। येथे कमीत कमी दर होते 1500, जास्तीत जास्त दर होते 2500 आणि सर्वसाधारण जे दर होते ते होते 2000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर औरंगाबाद बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 12 क्विंटलची। येथे जास्तीत जास्त दर होता 3500, कमीत कमी दर होता 2000 रुपये आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 2550 रुपये। त्यानंतरची बाजार समिती जर बघितली तर पुणे बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 225 क्विंटलची। येथे जास्तीत जास्त दर होता 3500, कमीत कमी दर होता 2000 रुपये आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 2800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर नाशिक बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 260 क्विंटलची। येथे कमीत कमी दर होता 1800, जास्तीत जास्त दर होता 3500 आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 2800 प्रति क्विंटल। त्यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 22 क्विंटलची। येथे जास्तीत जास्त दर होता 5400, कमीत कमी दर होता 1500 आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 3450 रुपये। तर मित्रांनो, हे होते आजचे मोसंबीचे बाजारभाव। व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सनी आपल्याला रोजच्या बाजारभावाचे अपडेट्स या चॅनलवर सर्वात प्रथम मिळत राहील। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ।